नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी पुन्हा एक खुशखबर आहे। ज्या महिलांना 3000 रुपये मिळालेले नव्हते अशा महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली। काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा सुद्धा झालेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघूया, कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत, कोणत्या महिलांना कधी मिळणार, संपूर्ण बाबी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे। तर मित्रांनो, बघितलं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला जुलै महिन्यांचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्यांचा हप्ता जो आहे, ज्या महिलांचा अर्ज 31 जुलैपर्यंत मंजूर होता अशा महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता। पण काही त्रुटी महिलांच्या अकाउंटला होते, त्यामुळे त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले नव्हते, ज्यांचा फॉर्म 31 जुलैपूर्वी मंजूर होता। मग त्या महिलांच्या खात्यामध्ये आता जे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली, म्हणजे तुम्हाला एक काम करावं लागेल, तो म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक नसेल तो करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे लगेच मिळतील। कारण ज्या महिलांचा फॉर्म 31 जुलैपर्यंत मंजूर झालेला आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। आणि एक महत्त्वपूर्ण कारण एक लक्षात ठेवायचं आहे, अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत पण त्यांना माहीत नाही की त्यांच्या पैसे जे आहेत कोणत्या बँक खात्यामध्ये गेलेले आहेत। तर महिलांनो, लक्षात ठेवायचं आहे, तुमचे जे पैसे तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत। जर तुम्ही पोस्टाचा अकाउंट उघडलेला असाल, त्या पोस्टाच्या अकाउंटमध्ये हे पैसे गेलेले असाल, आणि तुम्ही जर SBI चा अकाउंट दिलेला असाल, त्या SBI च्या अकाउंटमध्ये न जाता तो पैसे पोस्टाच्या बँक अकाउंटमध्ये गेलेले असतील। तर अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचे तुमचे पैसे कुठे गेले, ऑनलाईन चेक कशा पद्धतीने करायचं मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।